प्रवीण भैयाला तिकीट देतो म्हणले ते पवार साहेब, त्यामुळे जनतेच्या मनात मामात राहतील, जनतेच्या मनात मामा राहतील. हर्षवर्धन पाटलांच्या बाजूने पाठजड आहे हा ह्या आमदाराला लोक कटाळले. आता दादा आहेत की त्या दादांचा उमेदवार असणार आहेत विरोधात. अहो आमच्यात बी दादा आहेत की आम्हाला काय दादा नाही ठेवतो, तेवढेच दादा आहेत. कुणी दगड उभा केला तरी आम्ही पवार साहेबाला देणार आहे. म्हणजे बर्णे मामा येणार हो, बर्णे मामा येणार. हा म्हणजे आमच्या गावचं काम चांगलं आहे ना बर्णे मामाचं. कुणाकडे राजेंद्राकडे आले तर पैसे आले तर राजे सगळं आले की आता काय करायचं. आज देतो उद्या देतो काय उपयोग आहे. अजितदादानी काम केले त्यामुळे अजितदादाकडे आहे पारडा. अजितदादाचं जड आहे लोकांच्या मनात. संजय भैया सोनवणे. संजय भैया सोनवणे आमदारी गेला मामात लागेल. मामा लागेल आमचे दादा गारटकर. गारटकर एक नंबर. आता काय अजितदादा अजितदादाकडे लाडक्या बहिणीमुळे मला वाटतं एक समान होईल. एक सांगता येत नाही कारण आम्ही आपसाहेब आहेत आमच्याकडे प्रवीण माने आहेत. नवीन चेहऱ्यांना जर संधी उपलब्ध केली तर ते आपलं मत मांडू शकतात. विधानसभा महाराष्ट्राची जी विधानसभा आहे त्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या चर्चेमध्ये आणि त्या रणसंग्राम मध्ये आता सहभाग घेतोय आम्ही. होय लोकांच्या जे मत आहे लोकांच्या मनात काय आहे ते काढण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आलेलो आहे इंदापूर शहरातील या आठवडे बाजारामध्ये. या आठवडे बाजारमध्ये येण्याचं कारण असं आहे की इंदापूर तालुका म्हणलं तर सर्वात चर्चेचा तालुका सध्या महाराष्ट्राचा आहे. त्याची कारणं अनेक आहेत पण त्या कारणावरून मी विश्लेषण करणार नाही. मी थेट जनतेत जाऊन जनतेच्या मनात काय चालू आहे सध्याच्या परिस्थितीत हे विचारणार आहे. सुरुवातीला आपण स्टार्ट कुठून आले तुम्ही कुठून आले इथून आले या की दोन मिनिटं काय आता तुम्ही बघताय विधानसभा आली लोकांचा आता कौल कोणाच्या बाजूने असेल. पवार साहेबांचा उमेदवार असू शकतोय आणि अजितदादाचा उमेदवार थेट लढत आहे. पवार साहेब म्हणजे त्यांची पूर्व दिशा का बरं. आता अजितदादांचं काम जोरात आहे विकास काम भरपूर झाले आहे म्हणा पण आता भाऊवर बी अन्याय झाले ना थोडं जरा. पण भाऊ आणि कालच स्टेटमेंट आहे भाऊंच ते भाजपातच आहे मग कसं काय भाऊंच कमळाव भाऊनी लढाव का. भाऊनी जर तुतारी हातात घेतले ना भाऊ 100% निवडून येणार. मग तुतारी घेतील का हातात. हो घेतील. आणि तर कशातच काय नाही घेतील घेतील. हो या की इकडे या इकडं काय कुठलं गाव इथं या गाव इंदापूर गाव. बर काय म्हणत आहे आता सगळे प्रश्न तर तुम्ही. सती धुंडीराम चव्हाण माझं नाव. बर राहणार इकडं. प्रवीण भैयाला तिकीट देतो म्हणले होते पवार साहेब. कधी म्हणले होते. 5 वर्षापूर्वी. बर आता प्रवीण भैयाला देणार आहे तिकीट. काय होईल काय होईल काय प्रवीण भाई 100% येणार. प्रवीण भाई 100% येतील. तुम्ही हसताय थोडं. नाही 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 जायचं नाही. इथं सुट्टी नाही कोणाला. इथं सुट्टी नाही. काय म्हणत आहे सांगा. प्रवीण भैया. प्रवीण भैया बर बर तुमचं काय विषय. बर्णे मामा. बर्णे मामा का बरं. बर्णे मामा. बर्णे मामा विकास केला तालुक्याचा. बर तिकीट द्यायचं होतं बर्णे मामा प्रवीण मानेला त्याच्यामुळे. बर्णे मामा प्रवीण भैया लागले. काय हिरुद पार्टी आहे. बरं त्याच्यामुळे त्यांच्या मनातील जिंकाल का तुमच्या मनातील. आमच्या मनातला बर्णे मामा जिंकणार. आमच्या मनातलं बर बर तुमच्या काय मनात आहे. चला बर्णे मामा. का बर्णे मामा. बर्णे मामाचं काम चांगलंय. तालुक्यामध्ये विकास काम भरपूर केलेले आहेत त्यामुळे जनतेच्या मनात मामात राहतील. जनतेच्या मनात मामा राहतील म्हणतात. कुठलं गाव. हिच आहे इंदापूरच. काय मनात काय आता सध्या. एका बाजूला शरद पवारचा कॅन्डिडेट उमेदवार असू शकतात. दुसऱ्या बाजूला अजितदादाच संभाव्य उमेदवार अनेक डिक्लेअर केलेले नाही. पण संभाव्य उमेदवारापैकी कोण जिंकल. म्हणजे कोणापैकी. शरद पवारांची पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष जर उमेदवार इंदापूर तालुक्यात उभे राहिले आमने सामने कोण जिंकेल. पवार साहेबांचाच. कसं काय. पहिल्यापासून ते जसं म्हणतील तसंच होतंय. काय सांग. यंदाही तसंच होणार. बर कोण असू शकतंय पवार साहेबांचा उमेदवार. मला तर वाटतंय राहुल मकरेच असू शकतात. राहुल मकरे असू शकतात. त्यांचा 30 तारखेला काहीतरी प्रवेश आहे ना. हो मग प्रवेश केला गेला लगेच कस तिकीट देतील त्यांना. मिळू शकते यंदा. मिळू शकतंय. चला असू द्या. शुभेच्छा तुम्हाला. या इकडे या बाजूला जाऊ आपण. हो बाबा गाव कुठलं. अहो गाव सांगा की गाव कुठलं. माळवाडी. माळवाडी. लोकसभा झाली आता विधानसभा आली आमदारकी आली. काय आता लोकांच्या मनात काय. काय आताच काय कळाय मार्ग नाही. अजून जाहीर होते. जाहीर होते. शरद पवारांचं पारड जड आहे का अजित पवारांचं सगळं सांगायचं. शरद पवारांचं जड आहे. तुमचं काय म्हणणं. शरद पवारांचं. का शरद पवारांचं जड आहे. ती जुना नेता आहे. काम चांगले करणार माणूस आहे. बर बर्णे मामा तरी एवढा विकास केला की. हो नाही बर्णे मामाचं नाही काय.
बरने ती तर दुसऱ्या गटात येत ना, अजितदादाच्या गटात येत. हॅलो, लोक शरद पवार कसं काय? शरद पवार एक नंबर माणूस आहे, त्याच्यामुळे लोक त्यांचं सहमत आहे का तुम्ही? बर बर, काय म्हणता, झाला का बाजार? झाला का? चाललाय बाजार, चाललाय. काय काय आता आमदारकी आली, कुणाच्या बाजूनी लोक झुकतील असं वाटतं? कुणाच्या बाजूला पारड जड आहे? हर्षवर्धन पाटलांच्या बाजूने पारड जड आहे. हा ह्या आमदाराला लोक कटाळले ती. बर, आणि हर्षवर्धन पाटील आता म्हणतायत मी बीजेपी ते मग कमळावर उभं राहिलं तर येतील का निवडून? त्यांचं कमळावर जरा शक्यता कमीच वाटते, पण ते जर स्वतंत्र राहिले किंवा दुसऱ्या मग तुतारी बितारी घेतली तर जरा जास्त शक्यता वाटते. स्वतंत्र राहिल्यावर जास्त मत पडतील का तुतारी घेतल्यावर जास्त मत पडतील? आता तसं सांगणं अवघड आहे, पण बीजेपी पेक्षा स्वतंत्र उभं राहिल्यावर जास्त. बीजेपी पेक्षा स्वतंत्र राहिले रे बाबा का? हो बाबा, चला बाबा काय ऐकत नाहीत आपलं. कुठलं गाव दादा? कुठलं गाव? अकलूज. अकलूज बरं. अकलूज काय चाललंय अकलूजला सध्या? तुतारी का गड्याळ? गड्याळ नाही, गड्याळ चालू आहे. चला, ते विधान वेगळे विधानसभेचे आहेत. मावशी, लाडक्या बहिणीत पैसे मिळेल का? नाही. का बरं, फॉर्म भरला नाही का? फॉर्म भरलाय, पण हे करावं लागतंय ना आधार लिंक. बर बर, तुमचं मिळेल का? नाही अजून मिळालं. कुठलं गाव आहे तुमचं? इंदापूरच. बर, इंदापूर. बर बर, आता विधानसभा आणि आमदारकीला काय म्हणत आहे लोकांच्या? कोणाचं पारडं जड बिंदास बोला काय? हर्षवर्धन पाटलांचं. हर्षवर्धन पाटील, तुमचं काय वाटतं? हर्षवर्धन पाटील. का बरं हर्षवर्धन पाटील? भाऊ पहिल्यापासून आमच्या मनात आहेत, त्यांनी इंदापूरकरांसाठी भरपूर काही केलंय. चला, भाऊ मनात आहेत बघा, लाडक्या बहिणी बोलतायत, भाऊ मनात आहे. चला पुढं या इकडं. झाला का बाजार? चला पुढं, चला जागा करा, थोडी जागा. झाला का बाजार? झाला का? हा बाजार झालाय. बर, काय मनात आहे आता बघताय तुम्ही? या इकडं थोडं या, कॅमेऱ्याला थोडी अडचण होती. आमदारकी आली की आता? आली की. लोकांच्या मनात काय असत? एका बाजूला अजित पवारचा कॅन्डिडेट, एका बाजूला शरद पवारांचा कॅन्डिडेट, संभाव्य उमेदवार आमने सामने असू शकते. कोणाचं पारड जड वाटतं? तुतारेच, शरद पवार राष्ट्रवादी गट. आता एवढा विकास केला भरणे मामाने, कसं काय ती भरणे मामाची गाडेळ आहे? तिथं सांघिक विकास झालेला नाही, वैयक्तिक विकास झालेला आहे. बर बर बर, त्याच्यामुळं इथं शरद पवार जो कॅन्डिडेट देतील त्याचा विजय निश्चित आहे. बर, कोणताही उमेदवार असला तरी? कोणताही उमेदवार असला तरी. का हे म्हणतात शरद पवार जे कॅन्डिडेट देतील ते निवडून येतील म्हणतात? आता कसं आहे, जे त्याची मत वेगळी वेगळी आहे ती. आता आम्ही मामा, आम्ही मामांचं काम करतोय. मामांनी बरी, आमचं गाव हिंगणगाव. बर बर, काय हिंगणगावची काय परिस्थिती? आमच्या गावात तर बरीच काम कसं काम मामांनी केलेली आहे ती. काही प्रलंबित प्रश्न आहेत, ते बी मार्ग लागतील असं वाटतंय. बघू आता पुढं काय होतंय. पारडजड कुणाचं आहे सध्या? आता काय तसं सांगता येत नाही, जनतेतनं काय होईल तसं काय आता बोलू शकत नाही. काय सांगता येत नाही म्हणतात. पहिलवान, तुमचं कुठलं गाव? आमचं इंदापूरच. काय काय आहे मनात आता? प्रश्न ऐकलाय तुम्ही, एका बाजूला शरद पवारचा उमेदवार, दुसऱ्या बाजूला अजितदादाचं, काय वाटतं? आता पवार साहेबांचं आम्ही काम करणार आहे. का बरं? आता आम्हाला पवार साहेब, आम्हाला कुणी दगड उभा केला तरी आम्ही पवार साहेबाला देणार आहे. प्लीज वाटतो. काय काय इकडे या, इकडे या की बोला की आजी. बोला आजी. काय काय म्हणायचंय तुम्हाला? पवार साहेबांनी असे पहिले काम केलेत न सांगण्यासारखे केलेले. हो, आणि हे थचाणवर नुसते आज देतो उद्या देतो, काय उपयोग आहे? आपण लाडक्या बहिणी पैसे, लाडक्या बहिणीचे काय पैसे फिरतील 3-4 महिने नंतर खतम. लाडकी बहीण तर आता इलेक्शन पुरती. लाडकी इथून नागा पडे गेली बहीण. लग्न ज्या टायमाला शिक्षणापासून लग्न होय, मुला बाळ होय, पण त्यावेळेस कुठे गेली बहीण? ना आताच कशी काय बहीण उद्भव? निवडणुकी पुरत असं वाटतं. निवडणुकी पुरत. पारडजड कुणाचं? अजितदादा पवार साहेबांचं. अजितदादांचं. अजितदादा पवार साहेब. पवार साहेब, पवार साहेब. कन्फ्युजन. काय वाटतं या अलीकडे तुम्ही? बरं, आपलं निमज राहिलो तर का शरद पवार? आता शेतकऱ्यांना गरज आहे पवार साहेबांची. कशी? का तर 2009 साली पवार साहेबांचं सरकार होत, तेव्हा कर्जमाफी केली. आता शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागला या सरकारमुळे. आता परत कर्जमाफी होईल? कर्जमाफी 100% होईल. कर्जमाफी होईल म्हणून पवार साहेबांकडे समर्थन. या इथं गाव कुठलं? या इथं गाव कुठलं सांगा की? प्रॉपर बीडकडला. बीडकडलं? मग इथं कामाला आहे. जाऊ द्या, चला. बीडकड कसे कुणाची आवाज? चला. मुंडे साहेब. मुंडे साहेब असू द्या. अरे अरे, इथं चला, पुढं चला, पुढं चला, पुढं जाऊ, थोडं पुढं जाऊ. या इकडं. मामा गाव कुठलं? गाव कुठलं? अहो गाव कुठलं सांग.
इकडे ह्या तालुक्यातला काय आता आमदार केले कोणाचं पार्ट जड वाटतं? एका बाजूला अजितदादाचा उमेदवार असणार, दुसऱ्या शरद पवारच नाही अजितदादाच येणार का? बरं काम आहे भरणे मामाचं काम आहे आमची. बर बर, भरणे मामांमुळं अजितदादांचं पार्ट जड वाटतंय. बर नाही म्हणजे भरणे मामा येणार हो. भरणे मामा हा म्हणजे आमच्या गावचं काम चांगलं आहे ना भरणे मामाचं. रस्ता झालं, शाळा झाल्या, मुलांना शाळा नव्हती, सगळी कामं म्हणजे झाले. गावातली सगळी कामं झाली हो, तालुक्यातली कामं झाली. नाही आमच्या गावातली झाल्यात, आपण कशाला तालुक्यात. चला असं द्या भरणे मामा म्हणतो ते. गाव कुठलं भैया? गाव कुठलं? आजोतीला. काय आता बघताय तुम्ही आमदार की आली, एका बाजूला शरद पवार उमेदवार असू शकतात, दुसऱ्या बाजूला अजितदादा, कोणाचं पार्ट जड वाटतं सध्या? आमचं तर हर्षवर्धन पार्ट झाले. हर्षवर्धन पार्टलं पण ते बीजेपीत येत. आता बीजेपीतून निवडून येतील का एवढं सांगा. हर्षवर्धन पाटील बीजेपीतून निवडून येऊ शकतात का? बीजेपीतून नाही. मग कुठून निवडून येऊ शकतात? शरद पवार गटाकडे. चला उत्तर काढलं बघा त्यांच्याकडून. ओ थांबा, या इकडे. ओ बाबा, ओ बाबा, गेल्या आठवडा बाजारात लोकसभेच्या वेळेस तुम्ही भेटला होता मला. आता लोकसभा गेली, या इकडे आयला काय योग योग आहे. या इथं इथं योग इथं योग इथं आहे. गेल्या बर इकडं बघा, इकडं बघा. हे तेच आजोबा आहेत, लक्षात घ्या, ज्यांनी लोकसभेमध्ये आपल्याला पहिली प्रतिक्रिया दिली आणि सर्वात जास्त ह्यांचा व्हिडिओ चालला होता. ठीक आहे, आता काय अजून फोन येते. कुणाचा फोन येते? लोकांचे पाहिले लोकांनी. बर बर, आता आमदार किला काय करायचं? पवार साहेबांच्या मागे उभं राहायचं परत का दादा? 84 पासून आम्ही पवार साहेबांचंच काम करतोय. आता दादा आहेत की त्या दादांचा उमेदवार असणार आहेत विरोधात? अहो आमच्यात बी दादा आहेत का? आम्हाला काय दादा नाही होतो, तेवढेच दादा आहेत का? आमची दादा एकच दादा आहे म्हणते ती महाराष्ट्र. अहो त्यांना वाटत असेल, आम्हाला नाही वाटत. पण आता त्यांचं उमेदवार समजा भरणे मामा उमेदवार असलं, आता इकडचं तर उमेदवार फिक्स नाही कोण. अहो मामा ज्या वेळेला आमच्यात होते त्यावेळेला दिले ना त्यांना विचारा खाडे गुरुजीने काय केलं म्हणून. ते म्हणजे मी तुमच्यामुळे आमदार झालोय. बर हा त्यांची प्रतिक्रिया आहे बघा कुठेही. आता काय होईल, आमदार खासदार केलं तर भरपूर सहकार्य झालं लोकांचं, गोरगरिबांचं, सर्वसामान्य जनतेंनी सुप्रियाताईंना निवडून दिलं. आता काय होईल, आता परत एकदा तू तरी वाजवतील का लोक? 100 ते 101% तो तरी येणार, काय बी करू दे त्यांनी. लाडकी बहीण योजना ही सगळं आले की आता दाजी पडला की तिकडे कचऱ्यात, पण काय करायचं लाडक्या बहिणी दाजी 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 कचऱ्यात पडला. चला असू द्या, चला योगा योगाने भेट झाली बघा, त्याच बाजारात त्यांची भेट झाली, आपण पुढे जाऊया. आणखी विचारायचं कारण नाही खरंच, काय काय कारण नाही. 101% शरद पवार सीट येणार त्याला हात ठेवला, काय बी करू दे त्यांनी. काय उमेदवार असले तरी कुणी असू द्या, आम्ही काय करतोय का झोपून आहे काय आम्ही. कारण मी माझ्या पुरतच बोलतोय, एवढी 4 माणसं आहेत तेवढीच माझ्या मागे आहेत. वय किती तुमचं? 85. चला 85 वर्षाचा योद्धा म्हणता येईल पवार साहेबांचा योद्धा आहे. असे योद्धे गावागावात आहेत, लक्षात घ्या. चला पुढे, गाडी आली, गाडी या इकडं. मावशी लाडक्या बहिणीचं मिळेल का तुम्हाला? मिळ पैसे मिळाले. कधी मिळाले? 17 तारखेला. बरं, आता काय आमदार के आले, आता काय करायचं? काय करायचं? पवार साहेबांना सध्याची का दादाला? ते काय करणार आहे नाही सांगते. बर बर बर, एक मिनिट बोला, काय म्हणता, काय चालू आहे सध्या इंदापुरात? आता आमदार की आली की? हर्षवर्धन पाटील भाऊ. आता कुठल्या पक्षातनं? पण ते जितनं उभं राहतील त्यांच्या पक्षातनं. पण ते आता कमळाकडे आहे, कालच त्यांचं स्टेटमेंट आलं लोकशाहीला. हा हो भाऊ, आहे तिथं आमचा पक्ष. कमळाकडून निवडून येतील का? हो 100%. काय सांगत? होय. चला असू द्या. हो बाबा, तुमच्यामुळे उभं राहिलं बघा. इथं कुठलं गाव? काय वाटत आता आमदार की आली? काय आता कोणाचं पार्ट भरणे मामाचं? भरणे मामाचं 100% येणार. कसं काय म्हणजे काय काय कारण असू शकतं ते निवडून येऊ शकतो? कुठल्याच कामं नाही ते. बर, विकास कामं झाली भरपूर. विकास कामं भरपूर झाले. कुठं शेततळे, कुठं काय 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 बी केलं आहे, मंडप बिंडप काय बी केलेलं आहे. 100% निवडून येणार. चला असू द्या. गाव कुठलं बाबा? हो बाबा गाव कुठलं? अहो गावात सांग फक्त. या पुढे या. लाडक्या बहिणीचं पैसे आले का? बरं फॉर्म भरलं का? तुमचं आलं का लाडक्या बहिणीचं पैसे? राजस्थान गे. हम राजस्थान गे. चला असू द्या, तुम्ही राजस्थान गे. लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले? फॉर्म भरला नाही. भरलाय, 2 महिने झाले. बरं आता काय विधानसभा आली आमदार की शरद पवार गटाकडे सहमती आहे तुमची का अजितदादाकडे? कोणाकडे? अजितदादाकडे आलं तर.
पैसे आले तर अजित दादा बहीण बहीण हुशार आहे. गाव कुठलं? गाव तर सांगा. या इथं येत थोडस इथे. तुम्ही पण या इथं मुलाखत द्या. कुठलं गाव आहे? शिरसोडी. काय आता लाडक्या बहिणीचं आलं का? नाही आलं आमचं. का बरं भरला नाही का फॉर्म? भरला पण नाही झाला आमचा. एकदा चेक करा सगळं व्यवस्थित भरलेला आहे का चेक करा. बरं आता आमदारकी आली. एका बाजूला अजित पवारांचा उमेदवार असू शकतो, दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेबांचा. काय वाटतं कुणाचं कुणाकडे तुमचे पार्ड कुणाकडे आहे तुमचं? आमचं अजितदादांकडे. का बरं? चांगलं आहे अजितदादा. अजितदादानी कामं केल्यात त्यामुळे अजितदादाकडे आहे पारड. अजितदादाचं जड आहे तालुक्यात. बरं जर हर्षवर्धन पाटलांनी तू तरी हातात गेली तर घेतली तर पुढं काय? तर भरणेमा मला जड जाईल प्रकरण. जड जाईल? जड जाईल. मग काय होईल? काय काट्याची लढत होईल. कोण जिंकत? तस काय लोकांच्या मना व्हायचं. लोक शरद पवार अडचण होऊ शकते. 100% अडचण होऊ शकते. अडचण होऊ शकते हेच काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. चला या पुढं या इकडे या. सगळ्यांकडे जाणार आहे. सगळ्यांकडे इथं कंस इकते त्यांच्याकडे सुरुवात. काय कुठलं गाव आहे तुमचं? गोकळी. गोकळी आहे का? आता बघताय तुम्ही आली आमदारकी. हो आली. आता काय लोकांच्या मनात काय? पवार साहेब का दादा? आता आताच काय सांगू शकत नाही. तुमच्या मनात काय? आमच्या मनात तेच ना. वेट आहे ना वाटत. बरं लोकांचं आता बोलण्यात काय वाटतं की कोणाकडे जास्त कौल आहे लोकांचा? तस काय सांगतायत तेव्हा? नाही सांगतायत. कारण कसं आहे तुम्हाला माहित आहे आमच्यापेक्षा तुम्ही आमच्यापेक्षा तुम्ही जास्त म्हणजे सर्व्हे करताय. या पण आम्ही तुमच्या मनातलं काढतोय ना. मग तुमच्या मनातलं सांगा ना आम्हाला. अरे बाबा मलाच प्रश्न केला यांनी. असू द्या. चला तुम्हाला काय वाटतं आता प्रश्न तुम्ही ऐकलाय काय वाटतं? कोणता प्रश्न? कोणता आहे तो? आमदारकी आली आता कोणाचं पार्ट जड? पवार साहेबांचं का अजितदादाचं? त्या दोघांचा उमेदवार असणार आहेत आमने सामने. होय की. पण आता कसं आहे पवार साहेबांचाच उमेदवार जर फिक्स झाला तर तो जड जाणार आहे. कोणी का असणार मग? जर हर्षवर्धन पाटलांनी घेतली मी बऱ्याच जणांना विचारतोय पुढं काय होईल? घेऊ शकत नाहीत भाऊ. येऊ शकत नाही. भाजप प्रेमी जास्त झालेत एवढं सोपं नाही. नाही सांगता येत. कारण आम्ही आप्पासाहेब आहेत आमच्याकडे, प्रवीण माने आहेत. आणि नवीन चेहऱ्यांना जर संधी उपलब्ध केली तर ते आपलं मत मांडू शकतात ना. पण आप्पासाहेब जड जातील का? आप्पासाहेब नाही, प्रवीण माने आमचे टॉपला राहतील. तिरंगी संकटाच्या काळात मदत करणार. बर तिरंगी होणार. बर आजी का अहो लाडक्या बहिणीचे पैसे नाही ते. असू द्या. या इकडे. अविता या इकडे. यायला जायला रस्ता इकडं. काय गाव कुठलं? माळवाडी. बर काय माळवाडीकरांच्या काय म्हणत आहे? माळवाडीच्या करांच्या तू तरी जी करेल तीच. उमेदवारच डिक्लेअर नाही. मग त्यांनी सांगितलंच करायचं. करायचं का? काय कोण उमेदवार तू तरी सक्षम वाटतोय? प्रवीण माने. प्रवीण माने. चला बघा प्रवीण भाई हे मानेंचं पण या ठिकाणी चांगल्या प्रतिक्रिया यायला लागल्यात. बघा स्टार्टिंग पासून आतापर्यंत तू तरी निघले की थोडस नाव येत आहे त्यांचं. पुढे या. ओ बाबा गाव कुठलं? गाव कुठलं? गाव कुठलं बा मित्र? गाव कुठलं? ये की इकडे ये ना. आमदारकी आली आता. लोकांच्या मनात काय आहे? पवार साहेब आहेत का दादा आहे? कोणाचा उमेदवार लोकांच्या मनात आहे? संजयभाई सोनवणे. संजयभाई सोनवणे. हा संजयभाई सोनवणे अशासाठी तर की आता बघतो आपण तर युवक असे एकदम बेरोजगार आहेत. तर बेरोजगार त्यांनी काहीच केलेलं नाही. तर संजय बासोनी यांनी काय केलंय तर 120+ बोलेरो गाड्या युवकांसाठी मंजूर केलेल्या आहेत. तर तशा बाकीच्या नेत्यांनी असं युवकांसाठी असं काहीच केलं नाही. तर कसं युवक आजकाल बघता आपण व्यसना दिन होत चाललेला आहे. तर संजय महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे तर युवकांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी तर त्यांचा संजय मामांचा. बरोबर. गेल्या विधानसभेला संजय मामांनी भरणे मामाला साथ दिली होती. आता कुठंतरी भरणे मामां बरोबर नसणार आहेत ती. भरणे मामांना याचा फरक पडेल 100% पडणार. बरोबर. बघा संजय भैया सोनवणेकडे सुद्धा युवकांचं या ठिकाणी कौल आहे यातून सिद्ध होत आहे. चला पुढं या 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 कुठलं बोला? गाव. गाव सांगा की इंदापूरचा आहे. ऐका की 2 मिनिट तुम्ही आला तुम्ही दिसला म्हणून मी थांबलोय. बोला की आता लोकसभा झाली विधानसभा आली आता लोकांचा कौल कोणाच्या उमेदवाराकडे जास्त वाटतोय? पवार साहेबाच्या का अजितदादाच्या? तसं नाही बोलू शकतो. नाही सांगू शकत. द्विधा अवस्था आहे लोकांच्या मनामध्ये. तसं नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. चला असू द्या. काय वाटतं तुम्हाला? काय म्हणताय आता प्रश्न ऐकला की एका बाजूला अजितदादाचा उमेदवार असू शकतो इंदापूर तालुक्यात आमदार किल्ला, दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेबांचा असू शकतो. कोणाचं पार्ट जड वाटतंय? लोकांची चर्चा काय? लोकांची चर्चा अशी आहे की तो तरीचं पार्ट एकदम जड आहे. जड आहे. जड आहे. बर उमेदवार कोणी असो. उमेदवार कोणी असो. बर तो तरीच येणार. काय सांगतात? हो काय कारण आहे बरं तू तरीकडे एवढा लोड आहे आणि तुमचा उमेदवार पण डिक्लेअर नाही. अव्या लोकांना निर्णय पडलेला नाही. राजकारणाचे चालले ना
हे पडलेलं नाही. सर्वसामान्य जनता आहे तू तरी बरं 100% लोकसभेला होत तसं तसंच वातावरण काही बदल होणार नाही. लोकसभेला जे आहे तसंच वातावरण आहे या ठिकाणी म्हणतायत. लोकसभेला शरद पवारांचं वातावरण जेवढं जसं होतं तसंच आहे हे सांगतायत. सहमत आहे का तुम्ही? मत आहे, सहमत आहे. सहमत आहे. आता आमदार केलं काय? काय सांगताय? आमदार केला मामाच लागेल. मामा लागेल मग वातावरण तू तरीच असलं तरी मामा लागेल. काय सांग, वातावरण तरी होतं मान नाही मला. आता आहे का नाही? आता वातावरण कमी जात तरी ते. बर, मामा निवडून येतील. बर बर. ओ लाडक्या बहिणीचं पैसे आलं का? हो ताई, लाडक्या बहिणीचं पैसे आलं गाडी पाठीमाग? नाही आले. नाही आले. आमदार की आली की आता? कोणाकडे युती म्हणून कोणाकडे सहानुभूती जास्त आहे? दादा की साहेब? दादा का साहेब सांगा की? सुप्रियाताई. सुप्रियाताई. पण आता लोकसभेत नाही तर आमदार की चालले? हो. उतारी का गाड्या? तुतारी. असू द्या बाबा. काऊ झालं का बाजार? नातोय गे. अरे बाबा, आमदार की आली की? आली की. मग आता काय साहेबांबरोबर जायचं का दादांबरोबर? साहेबांबरोबर. साहेबांबरोबर. का बरं साहेबांबरोबर? या इथं इथं या, इथं या. का साहेबांबरोबर? दादा काय इकडं तिकडं इकडं तिकडं. असू द्या. चला, कुठलं गाव? बेडशिंग. बेडशिंग. काय आता बेडशिंग करायच्या मनात आहे? साहेब का दादा? साहेब. का बरं साहेब? साहेब अनुभव आहे ते. बर. दादांना काय अनुभव आहे का पवार साहेब? त्यांनी विकास केला हे ते सगळं केला. लाडकी बहीण योजना आणली. केलं पण किती आमदार किती इलेक्शन होय पुरत आहे. बर. हा परत काय, सरकार बदलल्यावर बंदच होणार? सरकार तर तीच बाजू न बदलण्यासाठी दादांना द्यायला लागेल ना तुम्ही? नाही, सरकार बदलते आता. बर. किती वर्ष झालं ते केंद्रातलं सरकार हुकलंय. बर. नाहीतर पलटी झालं असतं. बर. केंद्रातलं सरकार पलटी झालं असतं. 6 महिने झाले कर्ज माफी करताय तुम्ही, अजून झाली नाही. मला कर्ज काढाय बी येणार काहीच होय ना. आता कसं, आता आता आमदार केला काय करायचं? आमदार केला काय करायचं म्हणजे? दादा का साहेब? साहेबच जाणार. बघा, तुमचं कुठलं गाव? वेटसिंग. दोघं एका गावातले का? वा वा वा, छान. या बाबा इकडे का निवांत आहे? निवांत आहे का एवढंच विचारतोय. चला असू दे. लाडक्या बहिणीचं पैसे आलं का? मग नाही आले. का बरं, फॉर्म भरला नाही का? भरलाय की. मग तरी पण नाही आले. काय अडचण काय? आता अडचण फॉर्म तर भरलाय का नाही आले काय माहिती? आता टेक्निकली काही इश्यू असू शकतोय. काय ऐकताय? काय ऐकताय? बाई कोथिंबीर ऐकतोय. कोथिंबीर ऐकताय? कोथिंबीरला जास्त दर आहे आम्हाला. बर बर. राजकारणात आता कुणाचा दर आहे चांगलं? कुणाचं वजन आहे? तुतारी का गाड्या? तुतारी. 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 कस काय? काम चांगले त्यांचे. काम चांगले तुतारीचे. असू द्या. चला या इकडं आता. या इकडं. ओ शापो कसा आहे? शापो कसा आहे? हा निमगावला 30 होता ही एवढंच पिंडी होती. बर बर. ऐका की, आता कुठं गाव कुठलं तुमचं? बेडशिंगे. बेडशिंगे. काय वाटतं, एका बाजूला साहेबांनी उमेदवार उभा केला, आमदार केला, एका बाजूला दादांनी केला, कुणाचं पार्टी जरूर वाटतं? भाऊ जिकडे उभा राहतील तिकडे जाणार आम्ही. भाऊ आता भाऊ घड्या ह्याच्याकडे कमळाकडे नाही. भाऊ जात असेल तिकडं. कुठे जाणार आहेत ते? जातील तुतारीकडे. नक्की आहे का? हा नक्की. चला भाऊ तुतारीकडे जातील म्हणते ती. चला असू द्या. काय तुमचं काय म्हणतोय? तुमचं काय म्हणतोय? आमदार केला कुणाची सहानुभूती आहे? कोणाकडे आता पार्टी जर वाटतंय? साहेब का दादा? गारडकर. उमेदवार निवडून येऊ? आमचे दादा गारडकर. गारडकर. एक नंबर माणूस. एक नंबर माणूस. बाकी इकडे पळा लागल्यात. एक नंबर माणूस. तू तारीख त्यांना काय बाय गळ्याकडनं? गळ्याकडून. हो चला. कॅन्डिडेट सांगू का? आता भरणीमामा सगळ्यांनी चॉईस बघितली. हर्षोबा बघितले, भरणीमामा बघितले. आता जरा बदल पाहिजे ना. बदल दादाच्या स्वरूपात पाहिजे का तुम्हाला? मग काय तुम्ही सर काय? समर्थक आहेत त्यांना वाटतं की दादांनी, गारडकर दादांनी आमदारकीला उभा राहावा आणि निवडून यावं. या इकडे इकडे जरा या. इकडे जरा गर्दी कमी आहे. कुठलं गाव? ऐकतोय तुमचं. माझं ऐकतोय. बरं. बरं असतं ना. एकदम बरं. बरं ठीक आहे. असू द्या. काय आता आमदारकी आली की? आली. गाव कुठलं तुमचं? माढा तालुका. माढा तालुका आहे. कुठलं गाव? चांदच. चांदच आहे का? बरं बरं. असू द्या. तरी पण तुमचं त्या माढा तालुक्यात असं विधानसभा वेगळे. तुमच्या इथं कुणाची हवा जास्त? तुतारी गाड्या? तुतारी. तुतारी. कोण होऊ शकतं तिथलं उमेदवार? कोणी जरी झाला तर मोहिते पाटील सातकन ताकद. काय सांगताय? मोहिते पाटील. काय सांगत? बरं असं. चला, कुणी जरी असलं तरी मोहिते पाटील सांगतील, तेच येतील निवडून. आता
अगदी काही थोड्या आणखी काही मुलाखती घेऊ. वाढलंय भरपूर, ऊन वाढलेलं आहे आणि इथं गर्दी पण वाढली. व्हिडिओ लांबवायचा नाहीये. लाडक्या बहिणीचे पैसे आले का? आलं का? आलं आलं. बर बर, आता काय आमदार की आली की पवार साहेबांचा उमेदवारांना का अजित दादा कोणाकडे आपली चॉईस? आता काय अजितदा अजितदाकडे लाडक्या बहिणीमुळे का? हा मग काय. चला बहिणी खुश आहेत बाबा. पवार दादांवर बहिणी खुश आहेत. अजून आलंच नाही पैसे तुमचे. मग तुम्ही इथलेच का? इथलेच आहे मूळ. इथलेच आहे तुम्ही? बर बर, एकदा फॉर्म तपासून घ्या. जाऊन आली दोन वेळा बँकेत जाऊन आली, लिंक करून आली आधार कार्ड, तर अजून आले नाही. बर बर, असू द्या. येतो येतो तुमच्याकडे येतो. या इकडे. हो झाला का बाजार? बाजार झाला का? या या इकडे कॅमेरा. एक दोन मिनिटं फक्त. आता बघताय तुम्ही लोकसभा झाली, विधानसभा आली. आता पवार साहेबांच्या उमेदवाराला जास्त पारडे जड होईल का दादांच्या उमेदवाराला? आद्य दादा कुणाचं पारडे? मला वाटतं एक समान होईल. एक सांगता येत नाही काय. एक समान होईल तरी काय सांगता येत? अंदाजच लागत नाही ना ह्यावेळेस. बर, संभावी उमेदवार कोण कोण असू शकते? चला तू तरी कोण कोण उमेदवार असू शकतो? सांगता येत नाही. दोन तीन उमेदवार वाटतात. बर, चांगले पण नाही सांगता येत. बर बर, फिक्स झाल्याशिवाय नाही. गडाळ्या कडून कोण असेल? गडाळ्या करून पण नाही सांगता. गडाळ्या करून आपले हे बरं मामा. फिक्स. बरोबर बरोबर. हो मामा, गाव कुठलं मामा? मामा गाव सांगा की? झगडेवाडी. बर बर, अतुल झगडेंच्या गावातले आहेत बघा. काय आता बघा तुम्ही आला आता आमदार की आली. पवार साहेबांबरोबर जायचं का दादांबरोबर? कोणाच्या उमेदवाराबर जायचं? आता काय बघू आता. बर बर बर, जाते वेळेस बघू. हो बाबा सांगा आता तुम्ही, तुम्हाला सगळं माहिती आता पटकन सांगा. काय साहेबांबरोबर जायचं का दादांबरोबर? साहेबांबरोबर आहे इकडं. साहेबांबरोबर तुमचं गाव वर कुठं? वर कुठं? या दोकील. चला असू द्या. या आता आपण काय आहे थोडस एंडिंग कडे जाऊ बर का. या इथं, या इथं, इथं इथं एंडिंग करू. काय आमदार की आली की आता? आमदार की आली की? आली की. मग आता काय करायचं? एका बाजूला साहेब असणार, एका बाजूला अजित दादा असणार. कुणाला कुणाकडे जायचं? काय आता साहेबांकडे जायला लागल. बर, साहेबाचीच माणसं बनल्या. बर बर, असलं. चला एंडिंग इथंच करू आपण बर का. व्हिडिओ लांबवण्याचा अर्थ नाही. काय काय झालेलं आहे इंदापूर तालुक्यात लोकांची सुद्धा द्विध अवस्था झालेली आहे. कारण उमेदवार आणखी कोणाच्याही म्हणजे गडाळ्याच्या बाजूने पण फिक्स नाही आणि तुतारीच्या बाजूने फिक्स नाही. अनेक बॅनर लागले. या बॅनरवरनं असं समजतं की हर्षवर्धन पटेल सुद्धा तुतारीकडे जाण्याचं एक त्या बॅनरवरून आणि लोकांच्या त्या प्रतिक्रियावरून वाटतंय. या सगळ्या परिस्थितीत लोकांमध्ये द्विध अवस्था आहे. प्रतिक्रिया बघितल्या तुम्ही. या प्रतिक्रियामध्ये प्रवीण मानेंचं नाव येतंय तुतारीकडून, आपासाहेब जगदाळेंचं नाव येते आणि हर्षवर्धन पाटलांचं सुद्धा नाव येते. तर दुसऱ्या बाजूला बघितलं आपण गडाळ्याकडून दत्तमा भरणे यांचं नाव येते. या सर्व प्रक्रियेमध्ये कोणाचं पारडं जड आहे मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास मी इथंच थांबतो. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता तुमच्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबलंय का बघा आणि सबस्क्राईब बटन दाबा. पुढच्या असेच आपण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू. तुर्तास इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस, मराठी न्यूज, इंदापूर. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.